नमस्ते फ्रेंड्स, आज आपण मकर संक्रांती विशेष 7 ते 8 दिवस टिकणारी खुसखुशीत अशी तिळाची पोळी बनवणार आहोत। पोळी पहा, मस्त अशी गोल गरगरीत बनून तयार झालेली आहे। अजिबात या पोळ्या फाटलेल्या सुद्धा नाही आहेत किंवा अजिबात या पोळ्यांना चिरा वगैरे गेलेल्या नाही आहेत। अतिशय मस्त आणि खुसखुशीत अशा या पोळ्या बनून तयार होतात। सारणसुद्धा अगदी भरपूर भरले गेल्यामुळे अगदी आतपर्यंत हे सारण अतिशय मस्त असे भरले गेलेले आहे। न फाटता किंवा न तुटता अगदी मस्त अशा टम्म या पोळ्या फुगलेल्या आहेत। पोळी भाजताना वरचं जे कोटिंग आहे ते अगदी मऊ न पडावं, अगदी खुसखुशीत व्हावं यासाठी काही टिप्स आहेत। आणि त्याचबरोबर सारणसुद्धा भरपूर दिवस टिकण्यासाठी काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। रेसिपी आवडली तर एकदा नक्कीच करून बघा आणि त्याचबरोबर एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। खुसखुशीत आणि खमंग अशा तिळपोळ्या बनवण्यासाठी इथे आपण सुरुवातीला पिठाचं वरचं जे कोटिंग असतं किंवा आवरण असतं तर त्याची जे तयारी करूया। तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये स्वच्छ असं चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून इथे अर्धी वाटी आपल्याला जाड किंवा बारीक रवा घेतला तरीही चालेल तर तो घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि इथे 2 चमचे साजूक तूप घालायचंय। आता तूप जे आहे ना ते इथे नॉर्मल टेम्परेचरचंच वापरायचंय, गरम वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे। कारण आपण जेव्हा एखादा पदार्थ खुसखुशीत बनवत असतो तर त्यासाठी इथे आपल्याला असं कच्चंच तूप किंवा तेल वापरलं तरीही चालेल। आता हे जे सर्व जे मिश्रण आहे ना ते मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। मैद्याऐवजी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर केल्यामुळे हा जो पदार्थ आहे तो पौष्टिक तर बनणारच आहे। संपूर्ण मिश्रण एकजीव केल्यानंतर लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी घेऊन हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। पीठ भिजवून घेताना कधीही असं एकदम पाणी घालायचं नाही, लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी हातावर घ्यायचंय आणि त्याच पद्धतीने इथे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। तर पीठ भिजवताना अगदी सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अगदी मध्यम असं आपल्याला हे पीठ जे आहे ना ते भिजवून घ्यायचंय। रवा घातल्यामुळे रवा हा पाणी शोषून घेतो आणि त्यामुळे थोडंसं अगदी हलकंसं सैल हे पीठ भिजवायचंय, खूप जास्त घट्टही मळायचं नाहीये। 10 ते 15 मिनिटं पीठ असंच बाजूला भिजण्यासाठी ठेवून द्यायचंय। तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करूया। तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड तळाची अशी कढई ठेवलेली आहे। तिळाच्या पोळीसाठीच इथे आपण सारण बनवतोय। तर हे सारण बनवण्यासाठी जे आपण पदार्थ भाजणार आहोत तर ते अगदी खमंग आणि खुसखुशीत भाजले जावे यासाठी इथे जाड तळाचीच कढई वापरायची आहे, जेणेकरून आपले जे पदार्थ आहेत ते खमंग आणि खुसखुशीत असे अगदी भाजले जातील। आता हे जे शेंगदाणे आहेत ना ते अगदी मंद गॅसवर आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत। अगदी आतपर्यंत हे शेंगदाणे भाजले जातील इथे ही काळजी घ्यायची। कढई जर का पातळ असेल तर हे शेंगदाणे जे आहेत ना ते असे वरवर भाजून आतमध्ये कच्चेच राहतात आणि नंतर मग सारणाचा हलकासा कडसर असा वास येऊ लागतो। त्यामुळेच शेंगदाणे भाजताना अगदी आतपर्यंत खरपूस असे भाजले जातील, त्यासाठीच इथे जाड तळाची अशी कढई हे पदार्थ भाजण्यासाठी वापरायचे आहेत। शेंगदाण्याचे साल सुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत ना ते अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत ते आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचे। ज्या वाटीने आपण अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतले होते तर त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत। तथा तीळ इथे मी गावरान पद्धतीचे तीळ वापरलेले आहेत, तुम्ही इथे पॉलिश तीळ वापरले तरी देखील चालेल। आता हे तीळ सुद्धा आपल्याला अगदी मंद गॅसवरती सतत हलवत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे तीळ सुद्धा अगदी आतपर्यंत खमंग असे भाजले जातील आणि आपला जो पदार्थ आहे तो अगदी भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होईल। साहित्यांचे प्रमाण मोजताना तुमच्या घरातील इथे कोणतेही 1 वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने तुम्ही इथे साहित्य मोजून घ्यायचे आहे। शेंगदाणे आणि तीळ अतिशय मंद गॅसवरती खरपूस असे भाजून घेतल्यानंतर लगेचच हे जे पदार्थ आहेत ना ते थोडेसे थंड होऊन द्यायचे आहेत। ज्या वाटीने इथे आपण तीळ मोजले त्याच वाटीने इथे 1 वाटी बारीक असं किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। आता हे खोबरं देखील आपल्याला अतिशय मंद गॅसवरती एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय। कढई भरपूर तापल्यामुळे किंवा गरम झाल्यामुळे खोबरं लगेच करपू देखील शकतं, त्यामुळे इथे लक्ष द्यायचं आहे आणि सतत हलवत आपल्याला हे खोबरं एकसारखं एकाच रंगावरती भाजून घ्यायचंय। खोबरं भाजताना तांबूस रंगावरती हलक्याशा भाजून घ्यायचंय, नाहीतर मग खूप जर का जास्त हे भाजलं ना खोबरं तर आपलं जे सारण आहे ना ते करपट असं लागेल, त्यामुळे इथे ही काळजी घ्यायची आणि अगदी स्लो गॅसवर सतत हलवत आपल्याला हे खोबरं एकसारखं असं भाजून घ्यायचंय। त्यानंतर लगेचच हे खोबरं देखील थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सगळे जे पदार्थ आहे ना ते अगदी व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। गरम गरम सुद्धा मिक्सरमध्ये फिरवायचे नाही आहेत, थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण हे जे सर्व पदार्थ आहेत ना ते मिक्सरमध्ये असे फिरवून घेणार आहोत। आता सुरुवातीला इथे आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ना तर ते सुरुवातीला फिरवून घेतोय।
तुमच्याकडे जर का असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल ना, तर तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वेळा किंवा 2 बॅचमध्ये हे तीळ आणि शेंगदाणे बारीक केले तरी देखील चालेल. पण हे लक्षात ठेवायचं की खूप जास्त बारीक न करता थोडंसं जाडसर असंच आपल्याला फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीचं आपल्याला इथे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय. खूप जास्त बारीक देखील बनवायचं नाहीये, जाडसर असंच ठेवायचं आहे. तीळ आणि शेंगदाणे असे मिक्सरमधून जाडसर वाटून घेतल्यानंतर खोबरं जे आहे ना ते असं हाताने सुरुवातीला कुस्करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ज्या वाटीने शेंगदाणे आणि तीळ वगैरे मोजले ना, तर त्याच एका वाटीने आपल्याला इथे 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर गूळ घेताना इथे साधाच गूळ वापरायचा आहे, चिक्कीचा गूळ वापरायचा नाहीये. रेग्युलर घरामध्ये आपण जो गूळ वापरतो ना, तर तोच गूळ इथे मी घेतलेला आहे. आता हा जो गूळ आहे तो मी इथे बारीक असा फोडून घेतलेला आहे, तुम्ही इथे किसून देखील घेऊ शकता. आता हे जे सर्व मिश्रण आहे ना ते आपल्याला एकदा पुन्हा मिक्सरमधून जाडसर असा फिरवून घ्यायचा आहे. गूळ घेताना शक्यतो तो असा बारीक फोडून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे, जाड वगैरे ठेवायचं नाहीये. नाहीतर मग त्या गुळाच्या गुठळ्या वगैरे राहू शकतात आणि इथे ज्या पोळ्या आहेत ना आपल्या, तर त्या लाटताना किंवा भाजताना हा गूळ मध्ये मध्ये येऊन आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या फुटू देखील शकतात किंवा फाटू देखील शकतात. त्यामुळे इथे तुम्ही ही काळजी घ्यायची आहे. तिळपोळ्यांना मस्त असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण 1/2 चमचा वेलची पावडर घालायची आहे. तुम्हाला जर का ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही ते ड्रायफ्रूटची पावडर करून घातली तरी देखील चालेल. आता हे सर्वच मिश्रण जे आहे ना ते मस्त असं एकजीव करायचंय. सर्व बाजूंनी वेलची पूड लागली गेली पाहिजे याची इथे काळजी घ्यायची आणि अगदी तळापासून ते कोपऱ्यापर्यंत हे संपूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचंय. तिळपोळ्यांसाठी इथं मस्त असं खमंग आणि खुसखुशीत आपलं सारण इथे बनून तयार झालेलं आहे. आता हे सारण तुम्ही अगदी महिनाभर फ्रीजमध्ये असं स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही मुलांसाठी यापासून पोळ्या अगदी गरमागरम बनवून देऊ शकता. तर आपण जे इथे पीठ भिजवून घेतलेलं होतं, तर ते पीठ मस्त असं भिजवून तयार झालेलं आहे. त्यामधलं काही पोर्शन घ्यायचं आहे चपातीच्या आकारा एवढं आणि ते लाटून घ्यायचं आहे. लाटताना तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता कोरड्या, आणि कोरड्या गव्हाच्या पिठावरती ही जी पोळी आहे ना ती अशी लाटून घ्यायची आहे. आपण जसं पुरणपोळीला लाटून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने. थोडंसं लाटून झाल्यानंतर यामध्ये आपण जे सारण बनवलेलं ना, तर ते सारण चमच्याच्या मदतीने भरपूर असं सारण यामध्ये जितकं बसेल ना तितकं भरून घ्यायचं आहे. असं भरपूर सारण भरल्यामुळे आपली जी तिळपोळी आहे ना ती मस्त अशी गुबगुबीत आणि अगदी सारण भरलेली अशी पोळी बनून तयार होते. आणि ही पोळी जी आहे ना ती लाटताना सुद्धा आपल्याला अगदी अडचण वगैरे येत नाहीये, कारण आपण हे जे सर्व मिश्रण आहे ना ते अगदी मस्त असं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं आहे. आता ही पोळी तयार करताना जे वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचंय, जेणेकरून आपली मस्त अशी पोळी दोन्ही बाजूंनी एकसारखी अशी तयार होईल. पोळी लाटताना गव्हाच्या पिठाचा वापर करावा शक्यतो, नाहीतर मग ही जी पोळी आहे ना ती पोळपाटाला चिटकून फाटू देखील शकते किंवा तुटू देखील शकते. म्हणून असं गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि लागेल तसं पीठ घेऊन लाटण्याने हलका दाब देऊन ही पोळी लाटून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने. भरपूर असं सारण भरलेलं असल्यामुळे मस्त अशी गुबगुबीत ही पोळी तयार होते, त्यामुळे खूप जास्त पातळ देखील लाटायला जाऊ नका. थोडीशी ही पोळी जी आहे ना ती जाडसर अशीच दिसते, कारण आपण भरपूर सारण भरलेलं आहे त्यामुळे ही पोळी जाडसरच दिसते. म्हणून खूप जास्त पातळही लाटायला जाऊ नका. तर बघा तुम्ही पाहू शकताय मस्त अशी पोळी देखील आपली इथे गोल गरगरीत अशी लाटून झालेली आहे. आणि गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि तो तवा गरम झाल्यानंतर यामध्ये ही पोळी जी आहे ना ती मस्त अशी खरपूस दोन्ही बाजूंनी तांबूस रंगावरती अशी भाजून घ्यायची आहे. पोळी भाजताना असं कडेने तेल किंवा तूप सोडायचंय आणि त्यामध्ये ही जी पोळी आहे ना ती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. थंडीमध्ये तीळ खाल्ल्याचे भरपूर असे आरोग्यदायी आपल्या शरीरासाठी फायदे आहेत, त्यामुळे थंडीत अगदी आवर्जून तीळ खाल्ले जावेत. आणि हे सारण तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना तर महिनाभर हे फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं. आणि तुम्हाला जेव्हा कधी बाहेर फिरायला जायचंय किंवा मुलांच्या टिफिनला अगदी घाई गडबडीमध्ये भाजी काही अवेलेबल नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही ह्या ज्या तिळपोळ्या आहेत ना त्या मस्त अशा गरमागरम मुलांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकता. तिळाची ही पोळी तर पहा काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे. पोळी अशी मस्त टम्म फुगल्यामुळे आतमध्ये सुद्धा अगदी मस्त असे लेयर तयार होतात. तुम्हाला मी इथे एक पोळी मोडून देखील दाखवणार आहे, तर तुम्ही पहा ह्या ज्या पोळ्या आहेत ना त्या अगदी फाटल्या नाही आहेत, तुटलेल्या नाही आहेत, अगदी मस्त भरपूर सारण भरल्यामुळे गुबगुबीत अशा पोळ्या इथे बनून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील या मकर संक्रांतीला अशा तिळाच्या पोळ्या नक्कीच बनवा. सारण पहा आजपर्यंत काय मस्त असं भरलं गेलेलं आहे. तुम्हाला मी इथे एक पोळी मोडूनच दाखवते. बघा सारण अगदी आतपर्यंत आणि कडेपर्यंत असं भरपूर भरलं गेलेलं आहे.
तर मग फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.